एका चौरसाचा जादुई फ्लेक्झिगॉन बनवूया. यासाठी आपल्याला लागेल फक्त एक 10 सेंटीमीटरचा चौरस आणि कात्री. सुरुवातीला चौरसाच्या घड्या घालून त्याचे 16 छोटे चौरस तयार करायचे. यासाठी सुरुवातीला कागद निम्म्याने दुमडा आणि मग त्याची कपाटाची घडी घाला. अशा घड्या दोन्ही बाजूंनी केल्यानंतर आपल्याला या चौरसामध्ये 16 छोटे चौरस दिसतील. आता कागद निम्म्याने दुमडा आणि मधला जो 4 चौरसांचा भाग आहे तो कापून टाका. आता कागद उघडल्यानंतर एक मोठी चौरसाकृती खिडकी झालेली आपल्याला दिसेल. आता बाजूच्या चौरसांवर दाखवल्याप्रमाणे क्रमांक लिहा. पहिल्यांदा आडवे 1 चे 4 द्या लिहा, नंतर उभे 2 चे क्रमांक 4 वेळा लिहा आणि उरलेले जे 4 चौरस आहेत त्यांच्यावर 3 हा क्रमांक लिहा. आता कागद उलटा करा आणि पुढचे क्रमांक लिहा. पहिल्यांदा आडवे 4, मग उभे 5 आणि उरलेल्या 4 चौरसांवर 6 क्रमांक लिहा. आता आपल्याला फ्लेक्झिगॉनच्या घड्या घालायच्या आहेत. पहिली लाईन सुरुवातीला खाली दुमडा आणि मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक एक बाजू आत दुमडत जा. 4 बाजू दुमडून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की यातल्या 3 चौरसांवर 6 क्रमांक आहे आणि एकावर मात्र 5 क्रमांक आहे. आत दडलेला 6 क्रमांक अशी उलटी घडी घालून तुम्ही बाहेर काढा. आणि आता जर हा फ्लेक्झिगॉन दुमडून तुम्ही उघडलात तर प्रत्येक वेळेला वेगळा क्रमांक समोर येईल. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की 4 चौरसांवर एकच क्रमांक असलेला तुम्हाला दिसेल. फ्लेक्झिगॉन उलटा करून परत दुमडून तुम्ही उघडायला लागलात तरी वेगळे पण 4 एकच क्रमांक तुम्हाला दिसतील. असं हे जादुई उघडणारं खेळ नाही. ह्याच्यावर फक्त क्रमांकच घालायला पाहिजे तसं काही नाही. सुंदर छोटी छोटी चित्र बनवूनही आपण हा एक छोटासा फ्लेक्झिगॉन बनवू शकतो. घड्या करताना परत घड्याच्या काट्याच्या दिशेने दुमडा. आता 3 तारे आणि 1 चंद्र आपल्याला दिसतोय. आत दडलेला तारा दाखवल्याप्रमाणे बाहेर काढा. ह्या घडीमुळे तुमचा फ्लेक्झिगॉन छानपैकी लॉकही होईल. आता प्रत्येक वेळेला निम्म्यात दुमडून उघडल्यावर वेगवेगळी चित्र तुम्हाला दिसतील. हा झाला सूर्य, आता झालं पान, आता झालं संत्र आणि आता परत आली चांदणी. फ्लेक्झिगॉन उलटा करून दुसरी चित्र आपल्याला पाहता येतील. अशा छोट्या छोट्या चित्रांचा एक सुंदर फ्लेक्झिगॉन करायला आवडेल ना तुम्हाला?